आज आपण बनवूयात पिवळ्या वाटाण्याची रस्सा भाजी किंवा उसळ। तर ही उसळ बनवण्यासाठी एकदम सोपी आणि सिंपल पद्धत आहे, तर बघूया कशी बनवायची ते। तर त्यासाठी आपण इथे पिवळे वाटाणे रात्रभर भिजत घातलेले आहेत किंवा गरम पाण्यामध्ये 5 तास भिजवले तरी छान भिजतात। तर आता हे भिजवलेले वाटाणे आपण कुकरमध्ये टाकून उकडून घेऊ। तर मी धुवून ठेवले होते म्हणून त्याच पाण्यामध्ये टाकलेले आहेत उकडायला, नाहीतर मग पाणी बदलून, पाणी खूप खराब झालं तर पाणी बदलून स्वच्छ पाणी घेऊन मग कुकरमध्ये उकडायला ठेवायचे। वाटाणे शिजवताना त्यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा, त्यामुळे वाटाणे एकदम मऊ शिजले जातात। आणि मग कुकरला 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे। तर आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर थंड पण झालेला आहे, तर आपण बघू वाटाणे शिजले। तर जास्त गाळ नाही करायचा, 4 शिट्ट्या घ्यायच्या किंवा आपल्या कुकरप्रमाणे जितक्या आपण शिजण्यापुरत्या घेऊ तितक्या। वाटाणा छान शिजलेला आहे, मग कढई आता आपण त्याला फोडणी करू। तर त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, मोहरी जिरी तडतडली की मग 2 बारीक चिरून ठेवलेले कांदे चांगले परतून घ्यायचे। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा। कांदा छान लाल झाला की मग त्यामध्ये टोमॅटो टाकायचा, बारीक चिरलेला लाल टोमॅटो घ्यायचा। आलं लसूण पेस्ट घ्यायची, आलं लसणाची पेस्ट आणि टोमॅटो कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे। टोमॅटो आलं लसूण पेस्ट आणि कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, लाल बेडगी मिरचीची पावडर, थोडीशी हळद, 2 चमचे धने पावडर आणि गरम मसाला किंवा आपला घरगुती काळा मसाला आणि लाल तिखट, तिखट असलेलं लाल तिखट। आता हे टाकूनही चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत, हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आणि त्यानंतर चिमूटभर साखर टाकायची, तर साखर टाकल्यामुळं चवही छान येते आणि रंग पण आपल्या भाजीला मस्त येतो। तर हे सगळं छान परतून झाल्यानंतर आपण उकडून घेतलेले जे वाटाणे होते पिवळे वाटाणे ते यामध्ये टाकायचे आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची, त्यामुळे रश्श्यामध्ये भाजीचा अर्क आणि टोमॅटोचा कांद्याचा अर्क छान उतरतो। त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक पळीभर किंवा आपल्याला जितकी घट्ट भाजी पाहिजे तितका टाकायचा, 1 पळी किंवा 2 पळी, आणि त्या उकळून घ्यायची थोड्या वेळ, 5 मिनिट, आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर। तर हे सगळं टाकून आपण परत 5 मिनिट उकळून घेऊ। ही भाजी एकदम छान अशी उकळून घ्यायची आणि उकळल्यामुळे भाजीचा रंग आणि चव एकदम छान येते। तर तयार आहे आपली पिवळ्या वाटाण्याची रस्सा भाजी। तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर अशी दाटसर थोडीशी झालेली आहे। तर तयार आहे आपली पिवळ्या वाटाण्याची रस्सा भाजी। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा। धन्यवाद।